टेम्पल जर्नीज या आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही ज्युरिक रेल्वे स्थानकाच्या बाहेर उभे आहोत आणि आज आम्ही ज्युरिकमधल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण मंदिराला भेट द्यायला जाणार आहोत. ट्रॅम क्रमांक 5, 6 आणि 3 आपण या मंदिराजवळ जाऊ शकता. ट्रॅम क्रमांक 5 आणि 6 जवळच्या रस्त्याने आणि 3 थोड्या लांबच्या रस्त्याने आपल्याला या मंदिराजवळ घेऊन जातात. आपण टॅक्सीनेही 10 मिनिटात तिथे जाऊ शकता, पण आज आम्ही ट्रॅमने प्रवास करायचं ठरवलं आहे. आता आम्ही ट्रॅम स्थानकाच्या दिशेने चालत आहोत. जेव्हा आम्ही ट्रॅम स्थानकावर पोहोचलो अगदी तेव्हाच ट्रॅम क्रमांक 3 स्थानकावर आली, म्हणून आम्ही आता ट्रॅम क्रमांक 3 प्रवास करायचं ठरवलं आहे. आता आम्ही ट्रॅमच्या आतमध्ये आहोत आणि हरेकृष्ण मंदिराच्या दिशेने जात आहोत. आता आम्ही रोमरहॉफ स्थानकावर पोहोचलो आहोत आणि इथे उतरून आम्ही मंदिराच्या दिशेने चालणार आहोत. इथे रस्त्याला स्त्रासे असं म्हणतात. जिथे आम्ही उतरलो होतो तिथून रस्ता ओलांडून आम्ही रती स्त्रासेवर आलो आहोत आणि इथून आम्ही बर्ज स्त्रासेच्या दिशेने चालणार आहोत, ज्या रस्त्यावर हे मंदिर आहे. आता आम्ही बस त्रासेवर वळत आहोत आणि बस त्रासेवर थोडे अंतर चालल्यावर आपण मंदिरापर्यंत पोहोचू. आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि आपण मंदिराची इमारत आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकत आहात. इथून आम्ही आता मंदिराच्या मुख्य द्वाराच्या दिशेने चालत आहोत. आता आपण मंदिराचं मुख्य द्वार पाहू शकत आहात. थोडे आणखी जवळ जाऊया. मंदिराच्या द्वाराच्या कमानीवर इंग्लिशमध्ये हरे कृष्ण मंदिर असे लिहिलं आहे. मंदिराचा पत्ता आहे 54 बर्ज स्ट्रासे, जिथे हे इस्कॉनचे हरे कृष्ण मंदिर उभे आहे. आता आपण या मुख्य द्वाराने मंदिरात प्रवेश करूया. आता आम्ही मंदिराच्या स्वागत कक्षात आहोत. इथे विविध पुस्तकं आणि छोट्या मूर्त्या तथा अन्य वस्तू आहेत, ज्या आपण इथून विकत घेऊ शकता. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत आणि इथे सध्या आरती चालू आहे, त्यामुळे आम्ही आता थोडा वेळ शांत राहणार आहोत, पण आपल्याला या मंदिराच्या गाभाऱ्याचे दर्शन करत राहोत. समोर जगन्नाथजी दिसत आहेत आणि सोबत बलराम आणि सुभद्रा आहे. शिला प्रभुपाद यांनी इस्कॉनची स्थापना केली.
अतिशय सुंदर असा हा मंदिराचा गाभारा आहे. मंदिरही खूप सुंदर आहे. आरतीनंतर आम्ही जगन्नाथजींचं दर्शन केलं, प्रसाद ग्रहण केलं आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर उभे आहोत. इथून निघण्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा मंदिराची इमारत दाखवत आहोत. आता आम्ही ट्रॅम स्थानकाच्या दिशेने निघालो आहोत. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आमचे इतरही व्हिडिओज आपल्याला पसंत येत आहेत. आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मनपूर्वक आभार. अशाच अन्य व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.